आज दिनांक 11/11/2022 केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं ज्यांचा एक नंबर माल जातो त्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना त्यांना शाल श्रीफळ आणि गिफ्ट देतो। जास्ती वेळा हा महिन्यामध्ये जर गेला तर त्यांना हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून हेलिकॉप्टर मध्ये बसून पुणे दर्शन ही संकल्पना खरं तर आपण या वर्षामध्ये राबवतोय आणि त्या माध्यमातून ज्याचा 10 कॅरेट ते 50 कॅरेट ज्यांचा आज ग्रुप आहे त्यामध्ये ज्यांचा डॅमेज 22 रुपये गेला, खरडा 50 रुपये आणि 88 गेला आणि गोटी 95, 110, 120, 135 आणि 170 रुपये गेली, म्हणजे चांगले माल। तर त्या शेतकऱ्यांना आज महेश संभाजी कोकरे यांना 105 रुपये ॲव्हरेज पडलं बदल्यात सहित आणि चांगल्या मालासहित, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया। परंतु ते आज हजर नाहीयेत। दुसरा जो गट आहे जो 50 कॅरेट ते 100-150 कॅरेटचा गट, त्याच्यामध्ये ज्यांचा 36 रुपये डॅमेज गेला, 75 रुपये खरडा गेला आणि मला असं वाटतंय की 100 रुपये बिन खरडा असेल, 110 रुपये गोटी, 110 रुपये गोटी, 125, 145 आणि 185 रुपये। खरं तर आज 100 पासून 210 रुपये किलो पण माल गेलेला आहे, परंतु खालचा माल जर जास्त असेल आणि वर्षा कमी असेल तर ॲव्हरेज थोडस घटत। परंतु मी आता 5 शेतकऱ्यांचं तर कमीत कमी किती ॲव्हरेज, कारण कोण 10-20 पैशांनी सुद्धा कमी जास्त पडू शकतो, परंतु आपण एकच नंबर हा डिक्लेअर करत असल्यामुळं आपल्याला ज्याचा एक नंबर गेला तोच आपल्या पुढे येतो। परंतु 123 च्या आजूबाजूला बरेचसे शेतकरी असू शकतात। तर गुरुबाळप्पा गंगाधर बिरादार यांचा 123 रुपये ॲव्हरेज पडला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया। आणि मी बिरादारांना विनंती करतो की आपण पुढे या की आपला या ठिकाणी सततचा सन्मान होतोय। खरं तर नाव चेंज केलं, त्या दिवशी आपला नंबर आलेला होता, आज नाव चेंज केलं, पण नाव चेंज करू नका। तुमचा महिन्याभरात जास्तीत जास्त वेळा झाला गेला तर त्याचा अजून आपल्याला हेलिकॉप्टरमध्ये बसायचे, त्यामुळे नाव चेंज करू नका, एकाच नावाने इथं ठेवा। आम्ही ते जर दुसऱ्यांदा हा पकडू, कारण घरात कुटुंबातली नावं ही चेंज केली गेली, तर मी कल्याण शिंदे यांना विनंती करतो। हे सुद्धा जुने शेतकरी 30 वर्षाचे आणि हे 32 वर्षाचे डाळिंबा खात आहेत। मी कल्याणराव शिंदेंना विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आणि एक गिफ्ट देऊन सन्मानित करायचे। परंतु आता यांनी तर त्या दिवशी मुलाखत दिली शिंदे, पण आता हा आम्ही सन्मान करतो, तुम्ही सुद्धा त्याच्यात पाठीमागे ₹1-2 असाल, कारण तुमचा सुद्धा 120-120 कॅरेटची 2 लॉट होते, परंतु थोड्याफार फरकाने तुम्ही मागे पुढे असाल। परंतु एकच नंबर आपण डिक्लेअर करत असल्यामुळं आपल्याला लगेच कळणार नाही पाठीमागे कोण आहे, परंतु आम्ही ही जी संकल्पना आणली ज्याचा सत्कार करतो किंवा हेलिकॉप्टर येतो त्या, आता तुम्ही जुने शेतकरी असल्यामुळे तुम्हाला मी भावना विचारतो, तुमच्या मनात काय भावना तयार होतात की असं आम्ही सन्मान करतोय किंवा शबासकीची थाप देतोय, तर शेतकऱ्याच्या प्रती काय भावना तयार होतात? नाही, शेतकऱ्याला भावना म्हणजे पाहिजे, शेतकऱ्याला इतकं म्हणजे चांगलं वाटतंय की बाकीच्या मार्केटपेक्षा बाकीच्या अर्थ्यासारखं हिथं तसलं म्हणजे बिलकुलच काही नाही ना, एकदम पारदर्शकता आणि आपल्या मालाची योग्य किंमत ही हिथं होती, इतर कुठल्याही मार्केटला होत नाही। ही मी चॅलेंज सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना, म्हणजे तुमच्या जी आडतीवर होत आहे असं ही म्या आजच्या महाराष्ट्रात भारतात हिंगलेलं आहे, कर्नाटक आले, सीझनला पहिल्यांदा आले, पण हे तुम्ही जसे 2-4 वर्ष यायला लागले तसे हे पहिल्या वर्षी आले। 10 टन तुम्ही दिले, त्यांनी 10 टन ज्यादा माल होईल म्हणून 10 टन जागेवर दिले आणि 2-2 गाड्या इथं चालल्या, म्हणून मी त्यांना मुलाखतीत सांगितलं। गोल टेकडी मार्केट मध्ये 1984 पासून तरकारी पासून आजपर्यंत आहे। आता यांनी प्रश्न विचारला तुम्ही 10 टन जागेवर का दिले, त्याचं काय उत्तर आहे? काय माझ्याकडे माल लय म्हणून मी काय करतो की तिथे मी 2-10 टन अनकटिंग चालू आहे। आज सोलापूर मार्केट मध्ये माल आहे माझा, तिथे मी आहे आणि तिथे जागेवर मी। आता तुम्ही 4 वर्ष इथं येतात, तर तुमचं मत काय की यांनी 4 ठिकाणी माल पाठवतात, जागा पण देतात आणि पुण्याला येतात, तुमचं मत काय? नुकसान कुठे, इथं होतं का बाहेर होतं, ती बघायचंय आपल्याला कुठं नुकसान होतं। नागपूर कानपूर पासून सगळ्या मार्केट 32 वर्षामध्ये। आता 2 अष्टपैलू आहेत, 31 वर्षाचे डाळिंबागात आहेत, 1 32 वर्षाचे आहेत, तर हे पाहतायत की ह्या वर्षी माझं किती नुकसान होतंय, म्हणजे जागेवर किती होतंय,
दुसऱ्या मार्केटला किती होते, पुणे मार्केटला किती वाढले, किती होते. खरं तर हे मी म्हणजे त्यातलं बारीक अभ्यास करून हे करण्यासाठी मी ही करतो. म्हणजे आता तुम्ही दोन लॉट केले 20-20 हे अख्खे 10 टनाचे पाच आहेत, म्हणजे 10 टन जागेत देऊन पाच आहेत. या मार्केटला एक दोन गाड्या पाठवून पाहत आहेत. अजून सोलापूरला गाडी मार्केटला एखादी गाडी पाठवतो. मार्केटचा दोन मार्केटचा आणि जागेवरचा अनुभव अभ्यास करतो आणि हे बेरोजगार सांगतायत की हे नुकसान करतायत, पण तरी ते सांगतात मला नुकसान चालेल पण मला अभ्यास पाहिजे. ही महत्वाचं आहे. म्हणजे आपण कुठे चुकतो एवढ्या मोठ्या मनाचा शेतकरी आहे की त्यांनी सांगितलं मी भारतभर फिरलो पण मला या ठिकाणी सारखी व्यवस्था कुठेही पाहायला भेटली नाही. तरी पण या वर्षी नुसता हा दिखावा आहे का, खेडी चौधरीचा का, थोडा 2-4 दिवस नंतर कमी करणार आहेत का, हे मी बघणार आहे, हे पाहणार आहे. नाहीतर खेडी चौधरी 4 दिवस चांगला रेट दिला आणि 4 दिवसांनी झोपवलं, तसं मी बघणार आहे. आणि यांनी 4 वर्ष झालं पाहिलं तर ह्यांनी सांगतं हे नुकसान करतात, पण हे नुकसान यांना पटतंय कारण ह्या वर्षीचं नुकसान त्यांना एकदा ते जॉईंट झाले तर मला असं वाटतं ते पुढे किती वर्ष तुमचं डाळिंब असेल. 100% काळ्या दगडावर गेले की मला तुम्ही सोडणार. सोडणार नाही ना, मला म्हणजे 2 रुपयाने माझं कमी, बाहेर त्यापेक्षा माझं 2 रुपयाने कमी केलं तर माझं आज तिथं 10 रुपयाची त्याची कमी झाले. हा समाधानी आणि समाधान प्राप्त आहे ना, कारण मोठ्या शेतकऱ्याला एवढे बारकावे पाहायला याला वेळ मिळत नाही. जर हे उद्या नाही आले तर यांच्या शेतातली ते काम करतील किंवा दुसरं काय उद्योग करतील, मी जावायना सुद्धा इथं पाठवलं. तर आज बिरादारांनी यांनी सांगितलं हे नुकसान करतात, पण नुकसान आज त्यांना फायद्याचं आहे. बिरादारांनी आज मोठे मोठे शेतकरी माझ्याकडे कर्नाटकमधून पाठवले, तर आज ठीक आहे, आता ते अभ्यास करू देत त्यांना या वर्षी, पुढच्या वर्षी ते आपलेच कळपात आहेत. आज तुमचा 1 नंबर जातोय, मागच्या वेळेस बी 1 नंबर गेला. आता तुमच्या ह्या ज्या भावना त्या दिवशी बोलून दाखवल्या, आज तुमच्या भावना काय? आता ते कन्नड मध्ये असल्यामुळं ते सांगतात ते ठराविक शब्द त्यांना बोलता येतात मराठी. महत्वाचं बोलायचं, नुकसान करतात हे महत्वाचंच बोलतात. ठीक आहे, आज त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन आपण सन्मानित करा. खरं तर हा अभ्यास आणि मला ज्यावेळेस इथं मी पाहतोय की अशी मोठ्या माणसाची मनाची माणसं या ठिकाणी येतात, 10-10 टनामध्ये जरी लॉन्च झाला तर ते घाबरत नाही, पण एकदा सर्व्हे करतात. मी रात्रीच त्यांना विचारलं, हा जागेवर नाही घातीत नाही म्हणून नुकसान होतं. मी रात्री बोललो त्या पाय चप्पल झाला आहे, एकाच वेळेस धरतायत आणि एकाच टायमिंगला स्पीडनी काढतायत, तर विरळलं पाहिजे. पण आता तेवढा वेळ आणि त्यांना ते खूप हे करणं अवघड आहे, कारण एवढ्या शेतामध्ये सगळं राखण करणं आणि विरळणं हे शेतकऱ्याला चोरीच्या घटना घडतात, त्यामुळे थोडस अवघड होऊ शकत. गिफ्ट पण घ्या, गिफ्ट पण घ्या, थोडस अलीकडे चेअर खिचो. हा टाळ्या वाजव त्यांच्यासाठी. धन्यवाद.